गुंतवणुकीबद्दल वेगळ्या विषयांवरती म्हटलं आणि मेजर फोकस तुम्ही म्युच्युअल फंड आणि शेअर याच्यावरती ठेवला, पण गेली अनेक वर्ष तुम्ही जे डिपार्टमेंट स्वतः उभं केलं नॅशनल पेन्शन सिस्टम, तर त्याबद्दल सुद्धा थोडा प्रकाश टाकावा. आणि त्याच्यातून कारण आता पेन्शन हा विषय बऱ्याच सरकारी मध्ये कमी झालाय आणि खाजगी मध्ये तर तो मुळातच नाहीये, तर एनपीएसचा कसा फायदा लोकांना होईल, म्हणजे उद्योजकांना सुद्धा एनपीएस काढता येऊ शकतं हा विषय बऱ्याचदा माहिती नसतो, परत त्याचे टॅक्सेशन इफेक्ट काय असतील ते सुद्धा कळलं तर बरं होईल. आणि म्युच्युअल फंड म्हणजे तुम्ही मगाशी म्हटलं की डिव्हिडंड पे आउट घ्यावा का, तर आपले एक बघणारे जे श्रोते आहेत ते म्हणतात की डिव्हिडंड पे आउट हा टॅक्सेबल असतो, तर त्याबद्दल पण तुम्ही थोडा प्रकाश टाकला तर बरं होईल. आपण दोन पद्धतीने याचा विचार करू, दोन वेगवेगळे मुद्दे आहेत, दोन वेगवेगळे मुद्दे आहेत त्याचा विचार करूया. सगळ्यात पहिल्यांदा एनपीएस हा मुद्दा घेतो. नॅशनल पेन्शन सिस्टम हे उद्योजक असाल तर तुमच्या स्वतःसाठीही तुम्हाला घेता येतं, तुमच्या कंपनीतल्या कर्मचाऱ्यांसाठीही तुम्हाला ते सुरू करता येतं. एनपीएस मध्ये तुम्ही जो एक प्लॅन घेता त्याच्या टायर वन मध्ये जे पैसे गुंतवता ते त्याच्यावरती तुम्हाला टॅक्स एक्झम्पशन्स आहेत. टायर टू मध्येही टॅक्स एक्झम्पशन्स देण्याची तरतूद आहे. टायर टूचा फायदा हा तुमचे लिक्विड फंड ठेवण्यासाठी होऊ शकतो. मी मगाशी जसं म्हणले तसा तो एक पर्याय आहे. हा प्रश्न डॉक्टर अमित बागव्यांच्या माध्यमातून येणार याची पूर्ण खात्री होती आणि म्हणून जाणीवपूर्वक मी तो विवेचनामध्ये मुद्दा घेतला नव्हता. नॅशनल पेन्शन सिस्टम मध्ये तुम्हाला काही पैसे गुंतवता येतात टायर टू मध्ये आणि तुम्हाला पाहिजे तेव्हा ते परत घेता येतात. डॉक्टर बागवे आता म्हणाले तसं की एकंदरीतच पेन्शन हे सेक्टर आपल्याकडे दुर्लक्षित आहे, पण त्याच्या टायर वनच्या माध्यमातून तुम्हाला दीर्घकालीन गुंतवणूक आणि विशेषतः निवृत्तीनंतरचं पेन्शन मिळू शकतं आणि त्याच वेळेला टायर टूच्या माध्यमातून तुम्हाला लिक्विड आणि रेट ऑफ रिटर्नचाही चांगला उपयोग होऊ शकतो. एनपीएसच्या बरोबरीने जर तुमचा वयोगट 40 पेक्षा कमी असेल, 18 ते 40 या वयोगटातले असाल, तर एनपीएसच्या बरोबरीने एपीवाय किंवा अटल पेन्शन योजना अशाही पद्धतीचे विचार करता येतात. हे अकाउंट एनएसडीएलच्या वेबसाईट वरती गेल्यानंतर, एनएसडीएल ई गव्हर्नन्सच्या वेबसाईट वरती गेल्यानंतर, एनएसडीएल सीआरए ही त्याच्या अंतर्गत येणारी वेबसाईट आहे, तिथे अत्यंत ऑनलाईन पद्धतीनेही अकाउंट जरूर ओपन करता येतो. या विषयावरती जर हरकत नसेल तर कधीतरी आपल्या सगळ्यांच्या सोयीनी एक स्वतंत्र सेशन घेऊ, पण आज मी तिला मी एवढंच सांगेन की एनपीएस ही कॉस्ट वाईज सगळ्यात कमी खर्चाची अशी जगभरातली पेन्शन योजना आहे आणि गेली काही वर्ष सातत्याने ऑन अन एव्हरेज, मी सरासरी म्हणतोय ऑन अन एव्हरेज, टॅक्स बेनिफिट काढल्यानंतर सुद्धा हे 9.5 ते 10.25% इतके रिटर्न दिलेले आहेत. ज्या पद्धतीने आपल्या देशातल्या इतर इन्स्ट्रुमेंट्स वरचे परिणाम हे कमी होत आहेत, अशा वेळेला आपल्याला एनपीएसचा जरूर विचार करता येईल. तुमचा दुसरा मुद्दा होता की म्युच्युअल फंड मध्ये जर डिव्हिडंड पे आउट घेतला तर तो टॅक्सेबल होईल. हे अत्यंत उघड आहे. शेवटी मी तो कोणत्या कॉन्टेक्स्ट मध्ये किंवा संदर्भामध्ये मुद्दा सांगितला तो मी विचार तुम्हाला घेतलाय की आत्ता ताबडतोबी ना आपली लिक्विडिटीची गरज वाढली आहे आणि जोपर्यंत म्युच्युअल फंडच्या लिक्विड स्कीम्स मध्ये पैसा घालायला मी घाबरतोय, कारण फ्रँकलिन टेम्पलटनच्या माध्यमातून जे मला अडचणी येत आहेत त्या दृष्टिकोनातनं विचार करत असताना काही प्रमाणात, मी संपूर्णपणाने म्हटलेलं नाही, काही प्रमाणामध्ये डिव्हिडंड पे आउट हा घेतला तर ती कॅश माझ्या हातात येईल, कारण त्याच्यासाठी मला नव्याने गुंतवणूक करावी लागणार नाहीये. ही प्रक्रिया त्यांच्यासाठी जास्त महत्वाची आहे. त्यांचे पगार दिल्या वेळेवरती आणि पूर्णपणाने होणार आहे, त्यांची अडचण नाहीये. पण या नात्या स्वरूपामध्ये त्यांनी पगार द्यायचं नाकारलेलं नाही, पण आत्ता थोडा देतो आणि नंतर थोडा देतो असं जरी म्हटलं तरी सुद्धा आपण दैनंदिन खर्चाला जे पैसे उभे करावे लागतात ते आपल्या हातात राहतीलच असं नाही. ही परिस्थिती त्यामुळे जोपर्यंत सुरू आहे तोपर्यंत तो डिव्हिडंड पे आउट काही प्रमाणात, मी संपूर्णपणाने म्हटलेलं नाही, हातामध्ये घ्यावा, कारण त्यासाठी नवीन गुंतवणूक करता येत नाहीये. आणि जसजशी ही परिस्थिती सुधरत जाईल तसतसं आपल्याला डिव्हिडंड पे आउट करणं, डिव्हिडंड रिइन्व्हेस्टमेंट कडे जायची सुविधा ही प्रत्येक म्युच्युअल फंडामध्ये असते. त्यामुळे आत्ताच्या अत्यंत अपवादात्मक परिस्थितीत आणि त्यातही काही प्रमाणामध्ये पूर्णपणाने नाही अशा पद्धतीने म्युच्युअल फंडचा डिव्हिडंड पे आउटचा विचार करावा असं मी म्हटलंय. विशेषतः ज्या स्कीम्स म्युच्युअल फंड मध्ये आपल्या लिक्विड स्वरूपामध्ये आहेत, डेट स्वरूपामध्ये आहेत आणि हायब्रिड स्वरूपामध्ये आहेत, तिथे पहिल्यांदा हा विचार करा. ज्या म्युच्युअल फंड स्कीम्स ग्रोथ स्वरूपाच्या आहेत त्याच्यामध्ये हा विचार नंतर करा.